शहर आणि परिसरात मागील पंधरवड्यापासून चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. घरफोडीचे अनेक प्रकार मागील काही दिवसात घडले आहेत. चोरट्यांनी आता आपले लक्ष मंदिरांना बनविले आहे. जुने बेळगाव येथील 2 मंदिरांची कुलुपे तोडून चोरट्यांनी देवळातील किमती ऐवज लांबविला. जुने बेळगाव येथील गणेश मंदिरात चोरट्यांनी गाभाऱ्याचा कडी कोयंडा तोडून चोरीचा प्रकार केला आहे. यामध्ये मंदिरातील गणेश मूर्तीचे चांदीचे किरीट चोरट्यांनी लांबविले. त्याचप्रमाणे आणखी काही ऐवज लांबविला असल्याचेही सांगण्यात आले. ते जुनं केक होतं, ते जुनं केक कमीत कमी 25 वर्ष झाली आहे. तसं एक काडीसुद्धा हानी नाही त्याच्यातली. आता एक केक घटस्थापनासाठी घातलं होतो, ते केक आता लास्ट दिवशी चोरीला गेलं. पैसे थोडे गेलेले आहेत पेटी म्हणजे अंदाज चांदी 25-16 आहे. त्याचप्रमाणे महावीर नगर जुने बेळगाव येथील महादेव मंदिरातही चोरट्यांनी कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला, परंतु तेथे फारसा काही ऐवज हाती लागला नसल्याचे समजते. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.